दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. अशोक गायकवाड शड्डू ठोकणार का? विटा शहरात सध्या पाण्यावरून राजकारण रंगताना दिसत आहे. पाटील गट विरुद्ध बाबर गट असं पाण्यावरून शीतयुद्ध सुरू आहे. पण विट्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड पालिका निवडणुकीत पॅनल लावणार असल्याची चर्चा जोर धरताना दिसत आहे. वज्रधारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अशोक गायकवाड यांनी आमदार बाबर व माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या छुप्या युतीवर स्पष्टपणे बोट ठेवले होते. त्यांच्या या वक्तव्याची शहरात चांगलीच चर्चा आहे. तसेच विटानगर पालिकेत शड्डू ठोकून उतरणार असल्याची व तशी चाचपणी चालू असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. अशोक गायकवाड यांचा गट पालिकेत पाटील गटासोबत आहे, पण गत निवडणुकीत त्यांना दगाफटका झाल्याची खंत त्यांच्या कार्यकर्त्यांच्यातून व्यक्त केली जात आहे. ॲडव्होकेट सुमित गायकवाड यांना पाडण्यात पाटील गटाचाही सहभाग असल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. अशोक गायकवाड यांचे सुपुत्र अजित गायकवाड यांनाही पाडण्याचे प्रयत्न झाले, पण त्यांना पाडण्यात यश आलं नाही. ते निवडून आले पण पाडण्याचा प्रयत्न झाल्याची सल कार्यकर्त्यांच्यात असल्याचं दिसून येतं. सध्या अशोक गायकवाड पालिकेत पाटील गटासोबत युतीत आहेत, पण येणाऱ्या निवडणुकीत गायकवाड वेगळी चूल मांडणार असल्याचं बोललं जात आहे. जर असे झाले तर बाबर गट गायकवाड गटांना ताकद देणार की पाटील गटाला पूरक काम करणार? अशोक गायकवाड यांनी पाटलांची हातमिळवणी केल्यावर त्यांना सोडून बाबर गटाकडे झेपावलेले त्यांचे कार्यकर्ते परत स्वघरी येणार का, हा खरा प्रश्न आहे. विट्याच्या राजकारणात पाटील गटाला टक्कर देण्याची क्षमता फक्त अशोक गायकवाड यांच्याकडेच आहे. त्यांनी विरोधात प्रबळ राजकारण करत 7 विरोधी नगरसेवक निवडून आणले होते. तसेच एकदा पाटील गटाला पालिकेच्या सत्तेतून पायउतारही केले होते. विटा पालिकेत पाटील गटाच्या सत्तेला पायउतार करण्याचा करिश्मा अशोक गायकवाड यांनी करून दाखवला आहे. ते आजही मैदानात उतरले तर विट्याच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकतात. त्यामुळेच ते काय भूमिका घेणार, खरंच विरोधात छड्डू ठोकणार का, पालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे मैदानात उतरणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.